सावनेरच्या ई क्लासमध्ये सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत। आजच्या ई क्लासमध्ये आपण इंजिनच्या लुब्रिकेटिंग सिस्टमबद्दल जाणून घेणार आहोत। तर इंजिन हे ऑपरेट तेव्हा होत असते जेव्हा इंजिन पार्ट्सची हालचाल होत असते। हे इंजिन पार्ट्स तेव्हा कार्य करतात जेव्हा यांना लुब्रिकेशन केले जाते किंवा लुब्रिकेट केले जाते, म्हणजेच या पार्ट्सपर्यंत ऑइल हे पोचवले जाते। लुब्रिकेटिंग सिस्टममध्ये ऑइल हे माध्यम असते आणि या पार्ट्सपर्यंत ऑइल हे पोचवण्याचे कार्य लुब्रिकेटिंग सिस्टम्सद्वारे केले जात असते। तर लुब्रिकेटिंग सिस्टममध्ये लुब्रिकंटचे काय कार्य असते हे पाहूया। द मेन फंक्शन ऑफ लुब्रिकंट इज टू मिनिमाइज द फ्रिक्शन बिटवीन टू मूविंग सर्फेस विच आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, म्हणजेच दोन मूविंग सर्फेस जे एकमेकांच्या संपर्कात आहे अशा सर्फेसमधून घर्षण कमी करण्याचे कार्य लुब्रिकंट हा करत असतो। या दोन पार्ट्समधील मूविंग पार्ट्समधील घर्षणमुळे जी हीट निर्माण होते ही हीट रिमूव्ह करण्याकरिता लुब्रिकंट हा मदत करीत असतो। या दोन मूविंग पार्ट्समध्ये घर्षण झाल्यामुळे पार्ट्सचे वियर अँड टियर म्हणजेच झीज होत असते। ही झीज कमी करण्याचे कार्य लुब्रिकंट हा करत असतो। या व्यतिरिक्त दोन मूविंग सर्फेसमध्ये कुशनिंग इफेक्ट तयार करण्याचे कार्य हा लुब्रिकंट करत असतो। या कुशनिंग इफेक्टचा प्रभाव असा होतो की दोन मूविंग सर्फेसमध्ये घर्षण हे कमी होते। या व्यतिरिक्त लुब्रिकंट हा घर्षण झाल्यामुळे पार्ट्सची जी झीज होते त्यामध्ये मेटल पार्टिकल्स किंवा मेटल चिप्स ह्या कंपोनंट्सना चिकटतात, तेव्हा हे चिकटलेले कंपोनंट्स लुब्रिकंट हा दूर वाहून नेतो व कंपोनंट्सना क्लीन करतो, स्वच्छ करतो। या व्यतिरिक्त लुब्रिकंट हा पार्ट्सचे कोरोजन होऊ देत नाही, म्हणजेच पार्ट्सला कोणत्याही प्रकारचा जंग लागू देत नाही। आपण हे बघितलेलं आहे की लुब्रिकंटचे मेन फंक्शन्स काय असतात व तो कशा प्रकारे लुब्रिकेटिंग सिस्टमला मदत करत असतो। तर एक उत्तम प्रकारच्या लुब्रिकंट्समध्ये कोणकोणते गुणधर्म असायला पाहिजेत हे आपण बघूया। उत्तम प्रकारच्या लुब्रिकंट्समध्ये व्हिस्कॉसिटी ही इंजिनच्या ऑपरेटिंग कंडिशन्सनुसार योग्य तेवढी असायला पाहिजे। ही व्हिस्कॉसिटी हॉट व कोल्ड कंडिशन्समध्ये कायम असायला पाहिजे। लुब्रिकंटचे बॉइलिंग टेम्परेचर हे हाय असायला पाहिजे।
लुब्रिकंट हा कोरोजन रेजिस्टिव असायला पाहिजे. लुब्रिकंट मुळे लुब्रिकेशन सिस्टम मध्ये कोणत्याही प्रकारचा फेस म्हणजेच फोम डेव्हलप होता कामा नये. उत्तम लुब्रिकंटला क्रिटिकल प्रेशर सहन करण्याची क्षमता त्यामध्ये असायला पाहिजे. आपण लुब्रिकंट्समध्ये कोणकोणते गुणधर्म असायला पाहिजे हे आपण बघितलेलं आहे. आता लुब्रिकंट्समधील मुख्य प्रॉपर्टीजमध्ये वेस्कॉसिटी या गुणधर्माचा समावेश होतो. वेस्कॉसिटी इज द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल. लुब्रिकेटिंग ऑइलच्या गुणधर्मामध्ये वेस्कॉसिटी ही महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. वेस्कॉसिटीमुळे ऑइलचा फ्लो होण्याची क्षमता आपल्याला कळत असते. ज्या ऑइलची वेस्कॉसिटी ही हाय असते ते ऑइल थिक असते म्हणजेच जाड असते. त्यामुळे रबिंग सरफेसमधील क्लिअरन्समध्ये हे लुब्रिकेटिंग ऑइल पेनिट्रेट होऊ शकत नाही म्हणजेच प्रवेश करू शकत नाही, ज्यामुळे कॉम्पोनंट्सची झीज होऊन घर्षण वाढण्याची शक्यता असते. तर ज्या लुब्रिकेटिंग ऑइलची वेस्कॉसिटी ही लो असते ते ऑइल इझिली फ्लो होते. तर लो वेस्कॉसिटी असलेले ऑइलचा उपयोग रबिंग सरफेसमधील क्लिअरन्समध्ये केल्यास हे लुब्रिकंट निघून जाते व दोन सरफेस रबिंग सरफेस एकमेकांच्या संपर्कात येऊन घर्षण वाढण्याची शक्यता असते. ही आपण बघितली लुब्रिकंटची वेस्कॉसिटी हा गुणधर्म. या व्यतिरिक्त ऑइल एका उत्तम लुब्रिकंटमध्ये अजून कुठल्या प्रकारचे गुणधर्म असतात? तर कोणतेही मिनरल ऑइल हे पूर्णपणे गुणधर्मयुक्त नसते. मिनरल्स ऑइल्समध्ये आपल्याला ॲडिट्यूज ॲड करून योग्य प्रकारचा लुब्रिकंट हा तयार केला जात असतो. जेव्हा ऑइल कंपन्या या लुब्रिकेटिंग ऑइलची मॅन्युफॅक्चरिंग करत असतात तेव्हा त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिट्यूज ह्या कंपन्या ॲड करतात. तर उत्तम प्रकारचा लुब्रिकंट बनवण्यासाठी या लुब्रिकंट मिनरल्स ऑइल्समध्ये कोणकोणत्या प्रकारचे ॲडिट्यूज ॲड केले जातात त्यामध्ये पहिला आहे वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स ॲडिट्यूज ज्यामध्ये पोअर पॉइंट डिसप्रेझेंट्स हा पहिला ॲडिट्यूज आहे. दुसरा आहे ऑक्सिडेशन इनहिबिटर्स. तिसरा आहे कोरोजन अँड रस्ट इनहिबिटर्स. चौथा आहे फोमिंग रेझिस्टन्स. व पाचवा डिटर्जंट डिसप्रेसंट्स. या प्रकारचे ॲडिट्यूज मिनरलमध्ये ॲड केल्यावरती योग्य प्रकारचं लुब्रिकंट्स हा तयार होत असतो. इंजिनमध्ये कन्व्हेन्शनल ऑइलच्या व्यतिरिक्त जर सिंथेटिक्स ऑइलचा उपयोग केल्यास ऑइलचे सर्व्हिस लाईफ वाढते, फ्रिक्शन लेस होते, फ्युअलवर येणारा खर्च हा कमी केला जातो. सिंथेटिक्स ऑइल्स हे क्रूड ऑइल व्यतिरिक्त अन्य पदार्थांपासून बनवले जातात ज्यामध्ये व्हेजिटेबल ऑइलचा सुद्धा समावेश आहे.
आजच्या या लेसन्समध्ये आपण लुब्रिकंटचे फंक्शन्स, तो लुब्रिकेटिंग सिस्टमला कशाप्रकारे मदत करतो, उत्तम लुब्रिकंटचे गुणधर्म, त्याच्या गुणधर्मामध्ये वेस्कॉसिटी, ऑइल ॲडिट्यूड्स याबद्दल आपण माहीत करून घेतलेले आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांशीही शेअर करा व यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब्स करणे विसरू नका. सबस्क्राइब्स केल्यामुळे भविष्यात डिझेल मॅकॅनिक संबंधित अपलोड होणारे व्हिडिओज तुम्हाला सहजपणे उपलब्ध होतील. तेव्हा चॅनलला सबस्क्राइब्स अवश्य करा. घरीच रहा, सुरक्षित रहा व कनेक्टेड रहा. नमस्कार.